आजचा चैप्टर है फीडबैक एम्पलीफायर्स। ठीक है, फीडबैक एम्पलीफायर्स, फीडबैक ची डेफिनेशन सांगितली लास्ट लेक्चरला। फीडबैक ची डेफिनेशन इज द प्रोसेस ऑफ फीडिंग फ्रैक्शन ऑफ आउटपुट बैक टू इनपुट। ठीक है, दिसतंय सगळ्यांना? यस सर। फीडबैक इज द प्रोसेस ऑफ फीडिंग फ्रैक्शन ऑफ आउटपुट बैक टू द इनपुट। हे झाली फीडबॅकची डेफिनेशन, जनरल डेफिनेशन। ठीक आहे, आता आपण पाहू, लक्ष द्या, ही एक सिस्टीम आहे, से दिस इज ॲम्प्लिफायर, दिस इज ॲम्प्लिफायर। ठीक आहे, आणि इनपुट आणि आउटपुट। ठीक आहे, या साईडला इनपुट आणि या साईडला आउटपुट। समजा आपण इथं जर साईन वेव दिली, ठीक आहे, या बाजूला जर आपण इनपुट म्हणून काय दिला, साईन वेव, तर आउटपुटला काय येईल, इनपुटला साईन वेव दिलेली आपण, आउटपुट साईडला काय येईल, लक्ष द्या, दिस इज इनपुट, से साइन वेव फॉर एम्प्लीफायर, एम्प्लीफायरचं आउटपुट काय असणार आहे, नो डाऊट इट इज एम्प्लीफाइड साइन वेव, पण एम्प्लीफाइड साइन वेव ही कशी येणार तुम्हाला, इन्व्हर्टेड फॉर्म मध्ये। ठीक आहे, इनपुट सुरुवातीला पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, इथे काय झालं, निगेटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल, पॉझिटिव्ह हाफ सायकल। लक्षात येते का सगळ्यांच्या, एम्प्लीफायरची प्रॉपर्टी काय, it introduces phase shift of ₹180। transistor ची property काय, transistor ची property काय, transistor introduces phase shift of ₹180। ठीक आहे, amplifier चं circuit आहे हे। ठीक आहे, त्याला इनपुट काय दिलंय, साइन वेव, आउटपुटला काय आलं, साइन वेवच आली पण 180 degree आउट ऑफ फेज। ठीक आहे, 180 degree आउट ऑफ फेज। आता लक्ष द्या, इथपर्यंत समजलंय ना सगळ्यांना, ट्रान्झिस्टरची, ट्रान्झिस्टरला जे इनपुट देतो आपण, ठीक आहे, ते काय, इन्व्हर्टेड आउटपुट भेटतं आपल्याला। इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? द फंक्शन ऑफ ट्रान्झिस्टर इज टू इंट्रोड्यूस फेज शिफ्ट ऑफ 180 degree। ठीक आहे, आता फीडबॅक पाहू आपण, लास्ट लेक्चरला सांगितलं होतं, त्या सिस्टीमचं ॲम्प्लिफायर आहे। ठीक आहे, ॲम्प्लिफायरला इनपुट दिलं आणि आउटपुट पाहिलं आपण, इनपुट जर दिलं आपण तर आउटपुट हे 180 degree फेज शिफ्टेड असणार आहे, आउटपुट हे 180 degree फेज शिफ्टेड असणार आहे, इनपुट आणि आउटपुट। आता आपण पाहिलो फीडबॅक ॲम्प्लिफायर्स, फीडबॅक ॲम्प्लिफायर्स म्हणजे काय, असे ॲम्प्लिफायर्स ज्याच्यामध्ये की आउटपुट जे आहे ते वापस इनपुटला दिलेले आहे बाय युझिंग फीडबॅक नेटवर्क्स, बाय युझिंग फीडबॅक नेटवर्क्स। हा जो आहे तो फीडबॅक नेटवर्क। ठीक आहे, हा ब्लॉक कशाचा आहे, फीडबॅक नेटवर्कचा। डायग्राम दिसते सगळ्यांना, डायग्राम सगळ्यांना विजिबल आहे का? हो हो यस सर। आता इनपुट दिलं ॲम्प्लिफायरला, ठीक आहे, ॲम्प्लिफायरचं आउटपुट काय, 180 degree फेज शिफ्टेड। आता लक्ष द्या, हा पार्ट फीडबॅक नेटवर्क, ठीक आहे, हा फीडबॅक नेटवर्क जो आहे तो इम्पॉर्टंट आहे। फीडबॅकमध्ये आपण पाहिलं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फीडबॅक,
दोन टाइप से, ठीक है। आता फीडबॅक नेटवर्क अशा प्रकारे डिझाईन केलं की याने फेज शिफ्ट दिली 180 डिग्रीची, ठीक आहे। फेज शिफ्ट ऑफ 180 डिग्री, ठीक आहे। ॲम्प्लिफायर पण 180 डिग्री फेज शिफ्ट प्रोव्हाइड करते आणि फीडबॅक नेटवर्क पण 180 डिग्री फेज शिफ्ट प्रोव्हाइड करते। टोटल फेज शिफ्ट किती झाली सर्किटची? टोटल फेज शिफ्ट 360 डिग्री। हाँ, टोटल फेज शिफ्ट इज नाउ 360 डिग्री। हा साइन वेव दिली, इन्वर्टेड साइन वेव वाली पुन्हा ही इथं दिली तुम्ही, ठीक आहे। म्हणजे हे जी 180 डिग्री फेज शिफ्टेड आहे ती वापस फीडबॅक नेटवर्कला दिली, हे पुन्हा काय होईल? हे जर इथं इनपुट दिलं तुम्ही, हे जे सेक्शन आहे हे इथं इनपुट दिलं, वापस काय होईल? इथं काय येणार आहे? छोटी डायग्राम ड्रॉ करतो मी इथं। इनपुट हे आहे आपलं, ठीक आहे। फीडबॅक नेटवर्कला इनपुट कोणतं आहे? हे वापस दिलं आपण फीडबॅक नेटवर्कला, ठीक आहे। आता फीडबॅक नेटवर्कचा आउटपुट कशा प्रकारे येईल? इट अगेन इंट्रोड्यूसेस फेज शिफ्ट ऑफ 180 डिग्री। लक्षात येते का? हे जे इनपुट आहे, ठीक आहे, हे इनपुट याला दिलं, याचं आउटपुट हे आलं, ठीक आहे, आणि हे वापस देते तुम्हाला फीडबॅक नेटवर्कला। मग हा सिग्नल पुन्हा इथं इन्वर्ट झाला, ठीक आहे। आता मेन आपलं कशामध्ये, मेन जे आहे ते लक्ष द्या, फीडबॅक नेटवर्कमध्ये मेन फोकस कशावरती करायचा आहे? फीडबॅक नेटवर्कवरती। टोटल फेज शिफ्ट किती आली ह्याच्यामध्ये? आता टोटल 360 डिग्री, ठीक आहे। टोटल फेज शिफ्ट इज, टोटल फेज शिफ्ट इज नाऊ 360 डिग्री, ठीक आहे। 180 डिग्री बाय ॲम्प्लिफायर अँड 180 डिग्री बाय फीडबॅक नेटवर्क। आता लक्ष द्या, जर फीडबॅक नेटवर्क जे आहे अशा प्रकारे डिझाईन केलं की त्यांनी फेज शिफ्ट दिली फक्त 0 डिग्रीची, ठीक आहे, म्हणजे फेज शिफ्ट दिली नाही। लक्ष द्या, एका टाईपमध्ये काय होतं आहे 360 डिग्री येत आहे, ठीक आहे। आता दुसरा टाईप बघू आपण। फेज शिफ्ट ऑफ, फेज शिफ्ट ऑफ 0 डिग्री म्हणजे, लक्ष द्या, पहिल्या पार्टमध्ये काय केलं आपण? असं फीडबॅक नेटवर्क वापरलं जे की 180 डिग्री फेज शिफ्ट देईल, आणि ट्रान्झिस्टर तर बाय डिफॉल्ट 180 डिग्रीची फेज शिफ्ट देतो, ठीक आहे। आता ह्या केसमध्ये काय होईल? टोटल फेज शिफ्ट किती होईल सर्किटची? 180 डिग्री। टोटल फेज शिफ्ट किती झाली? 2 सर्किट पाहिले आपण आत्ताच, ठीक आहे। सर्किट सेम राहील तुमचं, फक्त फीडबॅक नेटवर्क, एकदा फीडबॅक नेटवर्क असं वापरलं त्यांनी 180 डिग्रीची फेज शिफ्ट दिली, आणि एका फीडबॅक नेटवर्कनी 0 डिग्रीची फेज शिफ्ट दिली। ह्याच्यावरती दोन टाईप्स आहेत आपले, ठीक आहे, पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅक। पॉझिटिव्ह फीडबॅक मीन्स त्याच्यामध्ये लक्ष द्या, ॲम्प्लिफायरचं काम कॉमन आहे, 180 डिग्री फेज शिफ्ट प्रोव्हाइड करतं, ठीक आहे। द सर्किट इन विच फीडबॅक नेटवर्क प्रोव्हाइड्स फेज शिफ्ट ऑफ 180 डिग्री अँड टोटल फेज शिफ्ट सर्किटची किती? 360। हा झाला पॉझिटिव्ह फीडबॅक, जिथे की फीडबॅक नेटवर्क इज डिझाईन टू प्रोव्हाइड फेज शिफ्ट ऑफ 0 डिग्री, ठीक आहे, आणि टोटल फेज शिफ्ट आहे 180 डिग्री। याला म्हणायचं नेगेटिव्ह फीडबॅक। पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फीडबॅकमधला डिफरन्स लक्षात घ्या, मेन डिफरन्स कशामध्ये? फीडबॅक नेटवर्कमध्ये पॉझिटिव्ह फीडबॅक याला म्हणणार तुम्ही पॉझिटिव्ह फीडबॅक, त्याच्यामध्ये टोटल फेज शिफ्ट आहे 360 डिग्री, आणि
ज्याच्यामध्ये फक्त 180 डिग्रीची फेज शिफ्ट भेटते तो झाला निगेटिव्ह फीडबॅक. हा झाला निगेटिव्ह फीडबॅक. ठीक आहे, ह्या डेफिनेशन्स खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजे काय आणि निगेटिव्ह फीडबॅक म्हणजे काय. पॉझिटिव्ह फीडबॅक मीन्स द सर्किट इन विच फीडबॅक नेटवर्क इज डिझाईन टू प्रोव्हाइड फेज शिफ्ट ऑफ 180 डिग्री अँड टोटल फेज शिफ्ट इन द सर्किट इज 360 डिग्री. इट इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह फीडबॅक वेअर फीडबॅक नेटवर्क इन सच अ वे दॅट इट प्रोव्हाइड्स फेज शिफ्ट ऑफ 0 डिग्री अँड टोटल फेज शिफ्ट ऑफ द सर्किट इज 180 डिग्री. द सर्किट इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह फीडबॅक सर्किट. ठीक आहे, डायग्राम ड्रॉ करून घेता का तुम्ही? डायग्राम ड्रॉ करून घ्या, दोन डायग्राम ड्रॉ करा. आवाज येते सगळ्यांना? यस सर. डायग्राम ड्रॉ करून घ्या, त्याच्यामध्ये दोन ब्लॉक दाखवते तुम्हाला. डायग्राम ड्रॉ करून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला दोन डायग्राम दाखवायच्यात. एक ब्लॉक आहे ॲम्प्लिफायरचा आणि दुसरा ब्लॉक आहे फीडबॅक नेटवर्कचा. ठीक आहे, डायग्राम पुन्हा काढू का मी एकदा? डायग्राम रिड्रॉ करायच्यात का? कन्सेप्ट लक्षात आली का तुमच्या पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅकची? यस सर. कन्सेप्ट काय आहे? फीडबॅक नेटवर्क, मेन डिफरन्स फीडबॅक नेटवर्क म्हणजे फीडबॅक नेटवर्क जर 180 डिग्री फेज शिफ्ट प्रोव्हाइड करत असेल, हा मेन पॉइंट आहे. ॲम्प्लिफायर हे कंपल्सरी 180 डिग्रीची फेज शिफ्ट प्रोव्हाइड करतं. ठीक आहे, ॲम्प्लिफायर 180 डिग्रीची फेज शिफ्ट प्रोव्हाइड करतं. फीडबॅक नेटवर्कने जर 180 डिग्रीची फेज शिफ्ट दिली तर टोटल फेज शिफ्ट 360 डिग्री पॉझिटिव्ह फीडबॅक, आणि फीडबॅक नेटवर्कने जर 0 डिग्रीची फेज शिफ्ट दिली टोटल किती होईल? 180 डिग्री. हा झाला निगेटिव्ह फीडबॅक. नंतर पहिला पॉइंट आहे पॉझिटिव्ह फीडबॅक. पहिला पॉइंट पॉझिटिव्ह फीडबॅक. पॉझिटिव्ह फीडबॅक मध्ये दोन ब्लॉक्स ड्रॉ करायचे तुम्हाला. दिसतंय ना सगळ्यांना? बोर्ड दिसतंय सगळ्यांना? यस सर. पहिला ब्लॉक ॲम्प्लिफायरचा आणि दुसरा ब्लॉक जो आहे तो फीडबॅक नेटवर्क. ठीक आहे, पहिला ब्लॉक ॲम्प्लिफायर, सेकंड ब्लॉक फीडबॅक नेटवर्क. पॉझिटिव्ह फीडबॅक पाहिलो आपण सध्या. पॉझिटिव्ह फीडबॅकमध्ये ॲम्प्लिफायर आणि फीडबॅक नेटवर्क. ठीक आहे, आता ॲम्प्लिफायर, ॲम्प्लिफायर जे आहे, ठीक आहे, फेज शिफ्ट ऑफ 180 डिग्री. ठीक आहे,
एम्प्लीफायर फेज शिफ्ट ऑफ 180 डिग्री आणि फीडबैक नेटवर्क जे आहे ते फेज शिफ्ट ऑफ 180 डिग्री वरती नोटबुक मध्ये मार्जिन मध्ये लिहून घ्या 180 डिग्री बाय एम्प्लीफायर पॉझिटिव्ह फीडबॅक चा शॉर्टकट सांगतो तुम्हाला ठीक आहे एम्प्लीफायर इज इक्वल्स टू 180 डिग्री अँड सेकंड लाईन वरती लिहायचं फीडबॅक नेटवर्क इज इक्वल टू लिहून घ्यायचं सगळ्यांनी मार्जिन मध्ये ठीक आहे जसं की एम्प्लीफायर 180 डिग्री फीडबैक नेटवर्क 180 डिग्री टोटल 360 डिग्री टोटल किती झाली 360 डिग्री आणि याला काय म्हणायचं कंबाईनली पॉझिटिव्ह फीडबॅक याला काय म्हणणार पॉझिटिव्ह फीडबॅक आता लक्ष द्या वरती नाव द्या निगेटिव्ह फीडबॅक डायग्राम पुन्हा सेम डायग्राम ड्रॉ करायची तुम्हाला त्याच्यामध्ये एम्प्लीफायर आणि फीडबॅक नेटवर्क दिलेले ठीक आहे एम्प्लीफायर प्रोव्हाइड्स 180 डिग्री फेज शिफ्ट फीडबैक नेटवर्क 0 डिग्री फेज शिफ्ट ठीक है आणि टोटल फेज शिफ्ट किती झाली आता 180 डिग्री फीडबैक नेटवर्क 0 डिग्री टोटल 180 डिग्री हा झाला निगेटिव फीडबैक हा झाला निगेटिव फीडबैक वरती लिहून घ्या मार्जिन मध्ये सगळ्यांनी
डायग्राम ड्रॉ करून झाला की सांगा झाले सर दोन्ही झाल्या पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅकच्या हो सर हे दोन्ही शॉर्टकट्स घेऊन घ्या ऍम्प्लिफाय पॉझिटिव्ह फीडबॅकचा आणि निगेटिव्ह फीडबॅकचा ठीक आहे ही जी डायग्राम दिसते तुम्हाला बोर्डवर ती निगेटिव्ह फीडबॅक ठीक आहे हेडिंग दिले निगेटिव्ह फीडबॅक डायग्राम ड्रॉ करून घ्या सेम एक्सप्लेनेशन द्यायचंय की फीडबॅक नेटवर्क इज डिझाईन टू प्रोव्हाइड फेज शिफ्ट ऑफ 0 degree अँड टोटल फेज शिफ्ट इन द सर्किट इज 180 degree इट इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह फीडबॅक ठीक आहे लिहून घेतलं सगळ्यांनी पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅक बाकीचं कसं लिहायचं तुम्हाला माहिती फिगर शोज ब्लॉक डायग्राम ऑफ पॉझिटिव्ह फीडबॅक और निगेटिव्ह फीडबॅक आजच्या लेक्चर मध्ये पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅक म्हणजे काय समजलं तरी सफिशियंट आहे ठीक आहे याचे ॲडव्हान्टेजेस काय डिसॲडव्हान्टेजेस काय हे पाहू आपण नेक्स्ट लेक्चरला इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फीडबॅक